महेश मांजरेकर यांचं नाव ऐकलं की डोळ्यासमोर येतो तो गंभीर चेहरा, मिश्किल हास्य आणि नेहमी काहीतरी वेगळं करण्याची जिद्द असणारं व्यक्तिमत्व. अष्टपैलू कलाकार म्हणून नावाजल्या गेलेल्या मांजरेकरांचा जन्म 16 ऑगस्ट 1958 साली झाला. चित्रपट सृष्टीत येण्याआधी त्यांनी नोकरी देखील केली. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात 80 च्या दशकात अफलातून या नाटकाने केली. हे नाटक रंगभूमीवर तुफान गाजलं. त्यानंतर त्यांनी गिधाडे, ऑल द बेस्ट, डॉक्टर तुम्ही सुद्धा या नाटकांची निर्मिती केली. नाटकांच्या निर्मितीवरच ते थांबले नाहीत तर 1995 साली त्यांनी आई ह्या सिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण केलं. हिंदी सिनेमासृष्टीत देखील त्यांनी दिग्दर्शक अभिनेता म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. निदान या हिंदी सिनेमाचं दिग्दर्शन करत असताना त्यांनी त्यांच्या आगामी वास्तव ह्या चित्रपटाची कथा अभिनेता संजय दत्तला ऐकवली आणि त्याने त्यासाठी लगेच होकार दिला. 1999 साली प्रदर्शित झालेल्या ह्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. एक सामान्य तरुण ते गँगस्टर म्हणून चित्रित केलेला प्रवास आजवर अनेक बॉलिवूड चित्रपटांतून दाखवला आहे, पण महेश मांजरेकरांनी दिग्दर्शित केलेल्या ह्या सिनेमात आई मुलाचं नातं वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आलं होतं आणि हाच ह्या चित्रपटाचा युनिक पॉइंट ठरला. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शित केलेल्या अस्तित्व ह्या सिनेमाने प्रेक्षक आणि समीक्षकांची वाहवाह मिळवली. त्यांच्या या सिनेमाला फिल्मफेअरचा पुरस्कार देखील मिळाला. फक्त दिग्दर्शनातच नाही तर 2013 साली आलेल्या रज्जो ह्या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या तृतीयपंथी बेगमच्या भूमिकेमुळे समीक्षकांची वाहवाह मिळवली. फक्त हिंदीतच नाही तर आपल्या कसदार अभिनयाने त्यांनी मराठी चित्रपट सृष्टी देखील गाजवली. रेगे ह्या चित्रपटातील इन्स्पेक्टर शर्मा ही व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांच्या मनावर कोरली गेली. लालबाग परळ ह्या सिनेमाने मुंबई मिल कामगारांच्या आयुष्याचे धगधगीत वास्तव त्यांनी त्यांच्या दिग्दर्शकीय नजरेतून प्रेक्षकांसमोर आणले. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ह्या सिनेमातून ते शिवाजी महाराजांच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आले. निर्माता, दिग्दर्शक, संकलक म्हणून नेहमीच त्यांचा आशयपूर्ण आणि चाकोरी बाहेरचे विषय सिनेमात मांडण्याचा प्रयत्न राहिलाय. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे काकस्पर्श. ह्या सिनेमाचं प्रेक्षकांनी तर कौतुक केलंच, पण समीक्षकांनी देखील ह्या सिनेमाची वाहवाह केली. मराठी सिनेसृष्टीतील पुरस्कारांचं स्वरूप मांजरेकरांनी बदललं. त्यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या मिक्ता अवॉर्ड्सनी मराठी चित्रपट सृष्टीला ग्लॅमरचं रूप आणलं. कुसुमाग्रजांच्या नटसम्राट या गाजलेल्या नाटकाला त्यांनी सिनेमात परिवर्तित केलं आणि अभिनेते नाना पाटेकरांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची वाहवाह मिळवली. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, संकलक, गायक म्हणून ओळख असलेल्या मांजरेकरांनी कलर्स मराठीवरील बिग बॉस ह्या रियालिटी शो मधून सूत्रसंचालक म्हणून नवीन इनिंग सुरू केली आणि प्रेक्षकांनी देखील त्यांच्या ह्या नव्या रूपाला दाद दिली. त्यांच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांची फक्त मनच जिंकली नाही तर प्रेक्षकांनी पुढच्या सीझन वेळी त्यांचीच मागणी केली आहे. 1995 साली प्रदर्शित झालेल्या आई या सिनेमाच्या सेटवर त्यांची मेधा यांच्याशी ओळख झाली आणि काही कालाने ते एकमेकांशी विवाहबद्ध झाले. मुळात ब्युटिशियन असलेल्या मेघांनी महेश यांच्या हट्टाखा तर अभिनयात पाऊल ठेवलं आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. महेश यांना सत्या, अश्वमी, सई ही मुलं आहेत. सत्याने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं असून त्याचा नुकताच FU हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यांची मुलगी अश्वमी देखील लवकरच सलमान खानच्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. महेश मांजरेकरांच्या अश्वमी प्रोडक्शन्सचा नुकताच शिकारी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येऊन गेला आणि लवकरच अश्वमी प्रोडक्शन्सचा टेक केअर गुड नाईट हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि ह्या सिनेमात महेश मांजरेकर पुन्हा एकदा इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसणार आहेत. महेश मांजरेकरांना राजश्री मराठीकडून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मराठी सिने इंडस्ट्रीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी पाहत राहा राजश्री मराठी.